पाथर्डीच्या माहेश्वरी महिला युवक मंडळ, माहेश्वरी श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या भागवत कथेचा समारोप नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. अधिक मासानिमित्त पाथर्डी शहरामधील माहेश्वरी श्रीराम मंदिरामध्ये या कथेचं आयोजन करण्यात आलं होतं. कथावक्ते सर्वेश्वर कुलकर्णी यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा संपन्न झाली. तर सर्वेश्वर कुलकर्णी यांनी सर्वांना यावेळी मार्गदर्शन केलं. 7 दिवस चाललेल्या कथेमध्ये पाथर्डी तालुक्यासह अनेक भागामधून हजारो भाविकांनी सहभागी होऊन कथेचं श्रवण केलं. अधिक मासामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम माहेश्वरी समाज बांधवांकडून चालू असतात. हीच पर्वणी साधत धार्मिक संस्कृतीचं जतन आणि आचार आणि विचारामधून नवीन संकल्प समाज बांधव यानिमित्तानं करतो. कथा समाप्ती आरतीनं केली जाते. यासाठी अनेक यजमानांनी उपस्थित राहून याचा लाभ घेतला. स्मिता जाजू, छाया लाहुटी, जया डागा, उज्ज्वला लाहुटी, नर्मदा बाहेती, नम्रता डागा, निर्मला लोहिया, नर्मदा बजाज, श्रीकांत जाजू, महेश बाहेती, मुकुंद लोहिया, रमन लाहुटी, गणेश गटाणी, गोपाल हरकुट, कमलेश बांगड, रामेश्वर लाहुटी, जगदीश लोहिया, मोरेश्वर तारे यांसह पदाधिकाऱ्यांनी या कथेसाठी विशेष परिश्रम घेतले. मी कशाला गुरु केलं तर मी अग्नीला गुरु केलं. अग्नीपासून काय शिकलो तर काहीही अग्नीत पडलं तर ती त्याला अग्नीला अग्नी त्याला पवित्र करते. अग्नीमध्ये कुठलाही पदार्थ टाकला गेला तरी अग्नी त्याला भस्म करते. तसं हृदयात जर विवेकरूपी अग्नी असेल तर पाप राहणारच नाही. हा जो अग्नीचा गुण आहे तो अग्नीकडून मी गुण घेतला. पुढे चंद्रमा, चंद्रमापासून काय शिकलो, चंद्रापासून काय शिकलो तर क्षमता, क्षमता हा गुण मी चंद्रापासून घेतला. वृद्धी आणि रास चंद्राचा होतो. चंद्र एक कलेनं वाढतो पौर्णिमेपर्यंत, पौर्णिमेच्या नंतर परत तो कमी 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 होत राहतो. तरीही तो आपली क्षमता जी आहे तिच्याबद्दल कधीही संशय घेत नाही. परत शुक्ल प्रतिपदेपासून तो परत तसाच वाढत राहतो. हा जो क्षमता गुण चंद्राकडे आहे तो मी दत्तात्रेय म्हणाले मी तो मी घेतला. सूर्य, सूर्याला गुरु केलं. सूर्यापासून काय शिकलो तर सूर्यापासून परोपकाराचा गुण मी घेतला. सूर्यापासूनच सगळे ग्रह प्रकाशित होतात पण त्याचा किंचितही अभिमान सूर्यनारायणाला नाही. म्हणून परोपकार करावा पण त्या परोपकाराचा किंचितही लवलेश आपल्यामध्ये नसावा असा हा परोपकाराचा गुण मी सूर्यापासून घेतला. कबूतराला गुरु केलं. कबूतरामध्ये गुरु करण्यासारखं काय आहे तर कबूतर पासून मी हे शिकलो की कुठल्याही वस्तूचा किंवा व्यक्तीचा हा अतिशय त्याबद्दल आसक्त आपण असू नये. आसक्ती विरहित आपण असावं हा जो गुण आहे हा गुण मी कबूतरापासून शिकलो. मी पिंगलेला गुरु केलं. पिंगला नावाच्या वेश्येला गुरु केलं. वेश्येनं त्या पिंगलेनं जगाला उपदेश केला. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम याच्या यथासंच्छिद्य कांताशा सुखम सुश्वाप पिंगला. त्या पिंगलेनं काय सांगितलं, आशा ही परमं दुःखम. परम दुःख मनुष्याला कशामुळं होतं तर आशेमुळं. आपल्या मनामध्ये कशाची तरी प्राप्तीची आशा आहे, ही आशाच आपल्याला दुःख देणारी आहे. ही आशा आपण सोडली की आपण सुखी झालो. नैराश्यम परमं सुखम या आशेचा त्याग झाला, आशा आपल्यापासून संपली की आपण सुखी झालो. तर या कथेसाठी मुख्य यजमान अशोक आणि नम्रता डागा यांनी विशेष सहकार्य केलं. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.